बेळगाव सीमावादाचा प्रश्न धगधगताच महाराष्ट्रातील नेते बेळगावच्या सीमेवर नेत्यांना रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त. सीमावादावरून अजित पवारांचा सरकारला प्रश्न, अमित शहांसोबत बैठक, तरीही कर्नाटककडून महाराष्ट्राची मुस्कटदाबी का? विरोधकांनी आमचं अभिनंदन करायला पाहिजे होतं, आमच्या प्रयत्नानंतर अमित शहांकडून बेळगावच्या प्रश्नी दखल, अजित पवारांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. कोल्हापुरातील शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गनिमी काव्यानं बेळगावात दाखल, राजेखान जमादार कार्यकर्त्यांसह बेळगावी पोहोचले. त्यापूर्वी कर्नाटक केंद्रात आणि महाराष्ट्रात कोणती सरकारं होती सर्वांना माहिती, एकीकरण समितीचं यापूर्वी असं आंदोलन कधी झालं, कोणत्या सरकारनं परवानगी दिली याची माहिती घ्या, एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आव्हान. विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित, कामकाजाला सुरुवात झाली तेव्हा बेळगाव मुद्द्यावरून सदनात चांगलीच खडाजंगी. बेळगावमध्ये कलम 144 लागू, महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आयोजित मेळाव्यास परवानगी नाकारली. सोशल मीडियावर कधी काय बघायला मिळेल याचा नेम नाही, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावरील ट्विट कुणाचं, हा तिढा सोडवण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचं थेट इलॉन मस्क यांच्याकडे साकडं. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना कर्नाटक पोलिसांनी सोडलं, सकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मी, चंद्रकांत पाटील आणि धैर्यशील माने सीमा भागाचा दौरा करणार, शंभूराज देसाईंची माहिती. केंद्र सरकारच्या दबावामुळे महाराष्ट्र सरकारचा कर्नाटकला छुपा पाठिंबा, ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांचा आरोप. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोर्चांचं सत्र सुरू, धनगर समाजाचा आणि अंगणवाडी सेविकांचा विधिमंडळावर मोर्चा. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे विधानभवनावर 61 अधिक मोर्चे धडकणार, या पार्श्वभूमीवर नागपूरला पोलीस छावणीचं स्वरूप. वादानंतर नागपूर विधानभवनातील शिवसेनेच्या कार्यालयाची दोन भागात विभागणी, एक भाग ठाकरे गटाला तर दुसरा शिंदे गटाला. ठाकरे गटाच्या कार्यालयाची जागा बदलणार तर शिंदे आणि ठाकरे गटाचं कार्यालय आजूबाजूला असल्यामुळे जागा बदलण्याचा निर्णय. नागपूर न्यासाच्या जमीन वाटपाला स्थगिती, तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर नागपूर खंडपीठाचे ताशेरे. उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात, एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आमदारकी आणि मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती, त्यामुळे अधिवेशनाला उपस्थित राहण्यावरून चर्चा सुरू होती. संजय राऊतांनी केलेल्या हेलिकॉप्टर सीएम या टीकेला खासदार श्रीकांत शिंदेंचं उत्तर, विकासाबाबत काहीही प्रश्न असतील तर विचारा, मात्र संजय राऊतांचं बोलणं आम्ही सिरियसली घेत नसल्याची टिप्पणी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.